रायगड जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा तिढा अखेर सुटलाय. टप्पा 1 ते 5 मधील 1643 शिक्षकांच्या बदल्या या दिलेल्या पर्यायानुसार झाल्यात आणि त्यांना कार्यमुक्त होऊन नियुक्त झालेल्या शाळेवर हजर राहण्याच्या सूचना सीओंनी दिल्या. तर टप्पा 6 मधील बदली झालेल्या 325 शिक्षकांनी न्यायालयामध्ये धाव घेतल्यानं त्यांच्या बदलीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. नव्या ठाणे रेल्वे स्थानकाचा आराखडा मध्य रेल्वेनं पूर्ण केलाय. धीम्या लोकलसाठी इथं स्वतंत्र रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे भविष्यात ठाणे लोकल नव्या स्थानकातून सोडण्याचं नियोजन मध्य रेल्वेनं केलं. रायगडच्या आठवडी बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते आहे. सुक्या मासळीच्या खरेदीसाठी ग्राहक अधिक पसंती देताना दिसतात. पावसाळ्यामध्ये 2.5 ते 3 महिने ओली मासळी मिळत नसल्यानं सुकी मच्छी साठवून ठेवली जाते, त्यामुळे ग्राहकांनी या ठिकाणी गर्दी केली. बदलापुरातल्या गुरुचरण जागेवरच्या घरांना तहसील विभागाकडून अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. नोटिस बजावण्यात आल्या. 3 दिवसांच्या आज सदरचं अतिक्रमण हे स्वतःहून काढून टाकण्याचं रहिवाशांना सांगण्यात आलं, त्यामुळे इथल्या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. पुण्यामध्ये दौंड तालुक्यातल्या देऊळ गावाकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता नसल्यानं गावकऱ्यांचे हाल होत आहेत. वाड्या वस्त्यांवर जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे गावामध्ये राहणं देखील मुश्किल झालंय. ग्रामपंचायतीमध्ये वारंवार तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्यामुळे प्रशासनानं वेळीच यावर तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थ करतात. दिवावासियांना कडक उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत असताना दुसरीकडे हजारो लिटर पाण्याची नासाडी होती. दिवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमधून पाण्याची गळती होती. टँकर माफियांमुळे पाईपलाईनमधून गळती होत असून प्रशासनानं या प्रकरणात कारवाई करण्याची आता मागणी होती. डोंबिवलीतल्या खोडी गावात पाण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेत. अंतर्गत राजकारणामुळे पाणी मिळत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केलाय. पाणी दिलं नाही तर विष द्या अशी मागणी गावकऱ्यांनी केली. विकासाचा ध्यास म्हणजे 24